खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी विलास विनायक सुरासे यांनी राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना अंतर्गत बायोगॅस संयंत्र उभारणी केली आहे. औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या संयंत्राची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी गॅस किती वेळ चालतो, शेणखताचा वापर कसा करता याविषयी माहिती घेतली आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, गट विकास अधिकारी प्रवीण सुरळकर, कृषी अधिकारी अशोक खेडकर, विस्तार अधिकारी मयूर पाटील, अयोध्या जाधव, नारायण बर्डे, विजय काळे, बाबासाहेब चंद्रटिके, एकनाथ चव्हाण, दत्तू मालोदे आदींसह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी विलास सुरासे यांनी सेंद्रिय खताचा वापर करून पिकलेल्या गहूच्या वंब्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना भेट दिली आहे. दिलीप मिसाळ, MCN News, गल्लेबोरगाव.